महाबळेश्वर येथे अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या साताऱ्यात आल्या होत्या. त्यावेळी बोलताना गोरे म्हणाल्या की अत्याचार करणाऱ्यांमध्ये सेनेचे ज्येष्ठ नेत्यांच्या मुलाचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल पुरावे द्या, कोणी हवेत बाण मारू नये असा टोला देखील भाजपच्या चित्रा वाघ यांना त्यांनी लगावलाय. पत्रकारांनी पुरावे येईपर्यंत वाट बघावी, 7 दिवसापर्यंत पुरावे द्यावेत, अन्यथा आरोप मागे घेण्याचं आवाहन देखील करत किरीट सोमय्या हे कायदे तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांच्याकडे पुरावे सादर करावेत असा टोला देखील नीलम गोरे यांनी यावेळी लगावलाय. या आरोपींच्या लिस्ट मध्ये तुमच्या पक्षाशी निगडीत असलेल्या मुलं काही आहे, त्याच्यामध्ये असाही आरोप केला जातो की जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांनाही आरोपी केलं जातो. जी दोन नावं आहेत ते मी तर त्या मुलांना कधी पाहिलेलं नाही पक्षाच्या कार्यक्रमात, पण त्यांच्या वडील असतात कार्यक्रमांच्या मध्ये. कोणाकडे असा कायद्याची माहिती असेल की मुलांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल आई वडिलांना अटक करायची, तर कायद्याचं मला जरा माहिती कळली तर बरं होईल. पुरावे द्या, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी हवेत बाण मारू नयेत, त्यांनी ते पुरावे द्यावेत, ते पुराव्याच्या नुसार पोलीस योग्य ती कारवाई करते, त्याच्यावर काही शंका नाही. हां, चित्रा वाघ यांनी पण 2 दिवसापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांसमोरच किंवा त्यांच्या प्रेमायसेसमध्येच हॉटेलच्या या घटना घडत होत्या, ज्या काय आहेत त्यातला बराचसा भाग त्यांना माहीत होता. मग असं असताना त्यांना असा आरोपी का करू नये असं प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारलं होतं. त्यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र करावं आणि ते प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे जी माहिती आहे ते पोलिसांकडे सादर करावं, त्याच्यानुसार पोलीस त्याचा नक्की तपास करते, पुरावे द्यावेत त्याच्यामधले जे आहेत ते. आणि तुम्ही सुद्धा पुरावे येईपर्यंत वाट बघा, म्हणजे आता आज तारीख आपली 27 समजा, तर 27 पासून मी 1-7 दिवसाची मुदत देते त्यांना, नाही तर 7 दिवसामध्ये त्यांनी 4 ऑक्टोबरपर्यंत मागे घ्यावेत स्वतःचे आरोप. मी आव्हान देते असं, जरा 7 दिवसात त्यांनी द्यावेत पुरावे पोलिसांकडे, पोलीस त्याचा तपास करतील. आणि न्यायालयाकडे द्या, अगदी पोलिसांच्याबद्दल वाटत असेल की ते गृहराज्यमंत्री बसलेले आहेत, न्यायालय तर हे आहे ना, न्यायालयाकडे त्यांनी द्यावं. किरीट सोमय्या त्यांच्याकडे कायदे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे देऊ शकतो. कोण विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी पुढे येत आहे एम जरा मला. हां बरं, महिला अत्याचारावर विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी पुढे येत आहे, त्यावर सरकार काय निर्णय घेणार आहे? नाही तर पहिली गोष्ट, सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री बोलू शकतात, आमचं पीठासीन अधिकारी आहे मी. अधिवेशन ठरलं एकदा, सरकारची शिफारस आली आमच्याकडे की ते कसं घ्यायचं आणि त्याच्यात विषय कसे करायचे ते बिझनेस ॲडवायझरी कमिटी ठरवत असते, आणि त्यामुळे अधिवेशनाच्या संदर्भात आपण सांगा काय ते. माननीय मुख्यमंत्रीचं उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळी विरोधी पक्षाकडनं ही मागणी झाली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय राज्यपाल महोदयांना पत्र देखील दिलेलं आहे की देश पातळीवर जे गुन्हे घडत आहेत, जी गुन्हेगारीची आकडेवारी आहे ती सगळी पाहता लोकसभेचंच याच्यासाठी अधिवेशन एक बोलवलं पाहिजे आणि त्याच्यावर देशातल्या सगळ्या राज्यांच्या कायदा सुव्यवस्थेची चर्चा ऑटोमॅटिकली होणार आहे.